सांगली जिल्ह्यात सोमवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज जिल्ह्यामध्ये विक्रमी असे तीनशे चोपन्न रुग्ण सापडले आहेत सांगलीमध्ये एकशे बावीस तर मिरजेमध्ये एकोणनव्वद रुग्णांचा यामध्ये समावेश आहे दिवसभरामध्ये एकशे एक कोरोनामुक्त झाले असून एकशे पाच जणांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सोमवारी विक्रमी असे तीनशे चोपन्नवे रुग्ण सापडले आहेत तर मृतांचे शतक पूर्ण झाले आहे सांगलीतील छप्पन वर्षीय महिला कवटे पिरांची पंचाहत्तर वर्षीय महिला बोरगाव येथील चौवेचाळीस वर्षीय पुरुष सुर येथील साठ वर्षीय पुरुष मिरज येथील सत्तर वर्षीय महिला मंगरुळ येथील बहात्तर वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर आज आटपाडी तालुक्यातील सात जत तालुक्यातील सतरा कडेगाव तालुक्यातील सात कवटे महांकाळ तालुक्यातील तेवीस खानापूर तालुक्यातील एक मिरज तालुक्यातील अठ्ठेचाळीस पलूस तालुक्यातील बारा शिराळा तालुक्यातील दोन तासगाव तालुक्यातील पाच वाळवा तालुक्यातील एकेवीस सांगली मनपा क्षेत्रातील दोनशे अकरा त्यामध्ये सांगलीतील एकशे बावीस तर मिरजेमध्ये एकोणनव्वदशे कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत आजचे नवे रुग्ण तीनशे चोपन्न उपचाराखालील आठशे अष्ट्याहत्तर बरे झालेले चौदाशे सत्तावन्न मृत झालेले एकशे पाच एकूण कोरोनाबाधित तीन हजार चारशे चाळीस चिंताजनक प्रकृती असलेले एकशे पंचवीस अशी नोंद झाली आहे तर परराज्य पर जिल्ह्यातील कोल्हापूर येथील तीन रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत तसेच जयसिंगपूर येथील साठ वर्षीय पुरुष सातारा येथील सत्तर वर्षीय महिला शिरोळे येथील पंचावन्न वर्षीय पुरुष अशा तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे